हा आज आपल्याला सॉल्वड एक्झाम्पल पाहायचं आहे. त्याच्यामधलं फर्स्ट एक्झाम्पल पहा. इन द फिगर सेगमेंट पीएम इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल पीक्यूआर. पीएम इज इक्वल टू 9 अँड पीक्यू स्क्वेअर प्लस पीआर स्क्वेअर इज इक्वल टू 290. देन फाइंड क्यू आर असं एक्झाम्पल आहे. डायग्राम दिलेली आहे पहा. अर्थातच इथे अपोलोनियस थेरम आपल्याला यूज करायचा आहे. आणि अपोलोनियस थेरम जर यूज करायचा असेल तर आन्सर लिहिताना अपोलोनियस थेरम साठी आवश्यक असणारी माहिती आपल्याला इथे लिहायची आहे. म्हणजेच इन ट्रायंगल पी क्यू आर सेगमेंट पी एम इज द मेडियन. सेगमेंट पी एम इज द मेडियन. तर ही मेडियन आहे हे सांगावं लागेल. हा आता ही मेडियन आहे हे सांगितल्यानंतर मग आपण अपोलोनियस थेरम यूज करू शकतो. आता अपोलोनियस थेरम यूज करत असताना पहा कसा करायचा आहे. देअरफोर बाय अपोलोनियस थेरम कसा होतो पहा. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2 PM² घ्यायचं आहे. 2 PM² प्लस 2 QM² तर आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायचे आहेत. व्हॅल्यू कशा ठेवायच्या आहेत पहा. तर ऑलरेडी पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इथे दिलेले आहे पहा. 290 इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफोर 290 इज इक्वल टू 2 PM पहा दिलेली आहे 9. ब्रॅकेट मध्ये लिहितो मी 9² प्लस 2 QM². आता आपल्याला स्टार्टिंगला इथे QM ची व्हॅल्यू काढायची आहे. आता QM ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर काय करायचं पहा. तर इकडे 2 ने डिवाइड करूया. 2 ने डिवाइड करा प्रत्येक टर्मला. इच टर्मला 2 ने इथे डिवाइड केले तर 145 येईल. इज इक्वल टू इथे 2 ने डिवाइड केले की 2 कॅन्सल होतील. म्हणजेच 9² प्लस इथे 2 ने डिवाइड केल्यानंतर हे 2 कॅन्सल होतील. QM² अँड देअरफोर QM² इज इक्वल टू हे 145 हे 9² प्लस आहे तिकडे मायनस होतील. -9² म्हणजेच 81. म्हणजेच देअरफोर QM² इज इक्वल टू इथे पहा हे 4 देन 6 येणार. 64 आले. काय आलेलं आहे 64. जस्ट अ मिनिट इथे पाठ करून घेतो थोडा म्हणजे आपल्याला लिहायला बरं पडेल. हा तर इथे नेक्स्ट पार्ट पहा. तर इथे QM² इज इक्वल टू 64 मिळाले. देअरफोर QM इज इक्वल टू 8 मिळतील. टेकिंग स्क्वेअर रूट घेतलेला आहे. आता QM ची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळाली. आपल्याला QR ची व्हॅल्यू काढायची आहे. तर इथे M इज मिड पॉइंट ऑफ सेगमेंट QR अँड देअरफोर QR पहा इथे टोटली आहे. तर हे QM च्या ट्वाइस इतकं असणार आहे. 2 इंटू QM
टू इंटू क्यूएम देअरफोर टू इंटू क्यूएम ची व्हॅल्यू आता काढलेली आहे ती एट ठेवायची इथे देअरफोर क्यू आर इज इक्वल टू 16 क्यू आर इज इक्वल टू 16 तर इथे आपल्याला क्यू आर ची व्हॅल्यू मिळालेली आहे तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे हा एक्झाम्पल सेकंड पहा प्रूव दॅट द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स पहा आता हे आपल्याला इथे सोडवायचं आहे तर इथे आता प्रूव दॅट आहे म्हणजे आपल्याला इथे प्रूव करायचं आहे ओके हा काय प्रूव करायचंय पहा प्रूव दॅट द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स ऑफ ए रोम्बस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स तर याच्यासाठी आपल्याला एक रोम्बस ड्रॉ करावा लागेल इथे रोम्बस घेतलेला आहे पहा आता आपल्याला इथे गिव्हन घ्यायचे आहेत म्हणजे डायग्रामच्या आधारे दिलेला पार्ट जो आहे तो इथे लिहायचा आहे दिलेला पार्ट पहा क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रोम्बस डायगोनल्स पी आर अँड एस क्यू इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट टी पहा हे डायगोनल जे आहेत ते इथे रोम्बस क्वाड्रिलॅटरल पी क्यू आर एस इज अ रोम्बस हा रोम्बस आहे आणि डायगोनल पी आर अँड एस क्यू इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट टी ओके देन प्रूव दॅट काय प्रूव करायचं आहे ते इथे लिहायचं आहे प्रूव करताना इथे काय सांगितले स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स डायगोनलचा स्क्वेअरची स्क्वेअर करून सम घ्यायची आहे सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द डायगोनल्स म्हणजे पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू हे इकडे लिहिलेलं आहे पा पी आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द साइड्स साइड्स पहा पी एस स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस पी क्यू स्क्वेअर हे अशा पद्धतीने इकडचे इकडे आणि इकडचे इकडे लिहिलं तरी चालतं त्यामुळे इथे साइडच्या स्क्वेअरची सम इज इक्वल टू डायगोनलच्या स्क्वेअरची सम असं घेतलेलं आहे ओके तर हा पार्ट आहे टू प्रूफ आता आपल्याला याचं प्रूफ द्यायचं आहे पहा कसं हा नेक्स्ट पार्ट पहा डायगोनल्स ऑफ ए रोम्बस बायसेक्ट इच अदर तर ही आपण प्रॉपर्टी लिहिलेली आहे तर रोम्बसचे डायगोनल असतात तर ते एकमेकांना बायसेक्ट करतात आता बायसेक्ट करतात याचा अर्थ असा की मी इथे इक्वल पार्ट दाखवतोय पहा इथे क्यूटी इज इक्वल टू एस टी होईल आणि इकडे पीटी इज इक्वल टू टी आर होईल ओके तर हा अर्थ समजावून घ्या नेक्स्ट पार्ट पहा बाय अपोलोनियस थेरम अपोलोनियस थेरमचा यूज करायचा आहे कोणाच्या बाबतीत तर इथे जो ट्रायंगल दिसतो ना त्या बाबतीत कोणता ट्रायंगल पहा मी इथे दाखवतो तो ट्रायंगल पहा हा ट्रायंगल पी क्यू एस इथे दाखवतोय पहा या पी क्यू एस मध्ये ही मेडियन आहे लक्षात ठेवा कारण हा मिड पॉइंट आहे टी हा क्यू एस चा मिड पॉइंट आहे त्यामुळे सेगमेंट पी टी तर ही मेडियन झाली ओके मग आता इथे अपोलोनियसचा थेरम यूज करायचा आहे पहा पी क्यू स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर इज इक्वल टू टू पी टी स्क्वेअर प्लस टू क्यू टी स्क्वेअर ओके आणि याला नंबर दिलेला आहे वन आता नेक्स्ट क्यू आर स्क्वेअर इकडच्या बाजूला वापरायचा आहे क्यू आर स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर इथे पहा पी आर क्यू आर स्क्वेअर प्लस एस आर स्क्वेअर इज इक्वल टू टू आर टी स्क्वेअर प्लस टू क्यू टी स्क्वेअर इथे पहा टू
आर टी स्क्वेर प्लस टू क्यू टी स्क्वेर एक क्यू टी घेतलेला आहे. ओके याला नंबर दिला टू. आता ऍडिंग वन एंड टू, वन एंड टू ऍड करायचे आहे. ऍड केल्यावर लेफ्ट हँड साइड मध्ये लेफ्ट हँड साइड ऍड केलेली आहे आणि राईट हँड साइड मध्ये राईट हँड साइड ऍड करायची आहे. पण आता इथे ऍड करताना हे पीटी स्क्वेअर ने आर टी स्क्वेअर याच्यामधून टू कॉमन घेतलेले आहेत. पहा टू कॉमन घेतले आणि पीटी स्क्वेअर प्लस आर टी स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राहिली आणि इकडे टू क्यू टी स्क्वेअर आणि टू क्यू टी स्क्वेअर फोर क्यू टी स्क्वेअर झाले. आता इथे पहा हे आहे तसं लिहिलेलं आहे. इथे जस्ट मिनिट, हा तर ठीक आहे आपली वेळ संपलेली आहे, थांबू आपण इथे. हे एक्झाम्पल जरा राहिलेला भाग तेवढा तयारी करा. जस्ट मिनिट.